नमस्कार मंडळी शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत दुष्यंत भूमीला घेऊन शाळेकडे चाललेला असतो तेव्हा भूमी दुष्यंतला म्हणत असते की एवढ्या सुनसान ठिकाणी शाळा आहे का तर म्हणत असतो की आता राजकारणी ज्या प्रकारे पैसे देतात त्या प्रकारे ऍडजस्ट करावं लागतं थोडस शेवटी आपल्या मनावर काही नसतं आणि आपल्याला जागा मिळते हेच महत्वाचं आपल्यासाठी आम्हाला इथे रात्र शाळा चालवायची असते त्यामुळे आम्ही कशाही पद्धतीने ती चालव तर भूमी मात्र मनामध्ये विचार करत असते की तसंही दुष्यंतवर संशय घेण्याचं काही कारण नाहीये परंतु माझ्या मनात का अशा उगा शंका येत आहे काय माहिती तर इकडे सायकल राणी अजून आलेली नसते त्यामुळे आकाश हा चिंतित पडलेला असतो आणि सायकल आता आकाश सायकल राणीला शोधायला निघालेला असतो तेवढ्यातच आकाश बघतो की दत्तू आणि त्याचे मित्र काही व्हिडिओ बघत असतात दत्तू आणि त्याचे मित्र मोठमोठ्याने हसत असतात त्यामुळे आकाश तिथे जातो आणि म्हणतो की तुम्ही काय बघताय मलाही दाखवा ना तू आता व्हिडिओ स्क्रोल करत असतो आणि त्याच वेळी एक फोटो समोर येतो आकाश म्हणतो की तो कोणाचा फोटो आहे मला दाखव आकाश आता मोबाईल हातात घेतो आणि मोबाईल वर झूम करून बघत असतो तर आता मोबाईल मध्ये त्या मुलीचा त्याला फोटो दिसतो जिची बॉडी ही डम्पिंग ग्राउंड वर सापडलेली असते आकाश जेव्हा झूम करून त्या मुलीचा फोटो बघतो तेव्हा आकाश तिला परफेक्टली ओळखतो तर आकाश विचारतो की कोण आहे ही मुलगी तेव्हा आता दत्तू सांगतो की अरे त्या दिवशी नाही का फौजदार आले होते आणि आपल्या घराच्या मागे त्यांना एक बॉडी सापडली तीच आणि मग आकाशला आता सगळा प्रसंग डोळ्यासमोर येतो आकाशला आठवतं की दुष्यंत टीचर सोबत ह्या मुलीचं भांडण झालं होतं आणि मग दुष्यंतने त्या मुलीला आतमध्ये जबरदस्तीने ओढलं देखील होतं आता ही सगळी गोष्ट सांगण्यासाठी तो अक्काकडे जाणार असतो आकाश अक्काला म्हणत असतो की अक्का आम्ही तुम्हाला सांगत होतो ना की हे टीचर काका का चांगला माणूस नाहीये म्हणून तर मंडळी तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अक्का म्हणत असते की अरे पण झालंय काय इकडे भूमी ही, ही दुष्यंत सोबत चालत असते परंतु तिच्या मनात प्रचंड शंका असतात विचार करत असते की दुष्यंत तर तसा चांगला माणूस आहे पण काय माहिती मला का बरं इतक्या शंका येत आहे आपण आपल्या ठिकाणावर इथेच रूम आहेत आकाश आता दत्तूला अक्कांसमोर घेऊन येतो आणि अक्काला तो त्या मुलीचा फोटो दाखवतो आणि म्हणतो तीच मुलगी आहे जिची डेड बॉडी ही डम्पिंग ग्राउंड सापडली होती आणि ह्या मुलीला मी ओळखतो अक्का म्हणतात की तू कसं काय ओळखतो या मुलीला आकाश म्हणतो की मुलगी टीचर काकांना भेटायला आली होती आणि जेव्हा मी त्यांना बघितलं ना तेव्हा हे दोघंही खूप भांडत होते आणि मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा मला त्यांचा आवाज ऐकायला आला आणि मग दुष्यंत टीचर तिला रागा आतमध्ये घेऊन गेले आणि मग मीही आतमध्ये गेलो आणि दुष्यंत विचारलं की इथे एक ताई आली होती ना तेव्हा ते मला म्हटले की नाही इथं तर कोणी ताई आली नाही पण अक्का मी बघितलं हीच ती मुलगी होती अक्का पुन्हा एकदा आकाशला विचारतात की आकाश तुला खात्री आहे का ही तीच मुलगी होती म्हणून मु तेव्हा आकाश म्हणतो की हो अक्का मला खात्री खात्री की ही तीच मुलगी होती आणि ते टीचर काका अजिबात का चांगले नाहीयेत आकाश म्हणत असतो की अक्का मला आता सायकल राणीला शोधायला जायला हवं तेव्हा अक्का म्हणतात की आकाश तू पहिल्यांदा मला हे सांग की त्या दिवशी तू रूम मध्ये काय बघितलंस आकाश म्हणतो की जेव्हा मी रूम मध्ये गेलो तेव्हा मी त्या काकांना विचारलं की ती ताई कुठे काका मला म्हणाले की ती ताई इथे नाहीये मी इकडे तिकडे बघितलं सुद्धा ती ताई तिथे कुठेच नव्हती परंतु जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा त्या ताईची चप्पल बाहेरच होती मग मी त्यांना काही विचारायला जाणार तेवढ्यात त्यांनी आत्म दोन दरवाजा बंद करून घेतला होता आणि त्या दिवशी आठवते त्यांना त्यांच्या डोक्याला बाऊ झाला होता तेव्हा सायकल त्यांना आणलं आले होते आणि मग जेव्हा पोलिसाचा आवाज त्यांनी ऐकला होता ना तेव्हा ते खूप घाबरले होते पण मग तसं त्यांना घाबरायचं काही कारण नव्हतं तरी सुद्धा ते खूप घाबरले होते पण आताच्या आता मी सायकल राणीला सायकल वर आणायला जातो आणि तिला सगळं खरं खरं सांगतो तर आत्ता आकाशला म्हणत असतात की एवढी रात्र झालीये तू एकटा नको सायकल राणीला आणायला जाऊ मी पण तुझ्या सोबत येते आणि मग आणि आका आकाश आता दोघही सायकल राणीला शोधण्यासाठी बाहेर पडतात तर आता इकडे दुष्यंत हा भूमीला शाळेमध्ये घेऊन आलेला असतो आणि तिथं आलेलं नसतं ते बघून भूमी आता म्हणते की रात्रशाळा सुरू होण्याची वेळ आली आणि इथे तर अजून कोणीच नाही दुष्यंत म्हणतो की अहो इथे मुलांना काम करून यावं लागतं ना शाळेमध्ये त्यामुळे काम करत असतील आणि काम करताना उशीर झाला त्यामुळे लेट होत असेल यायला दुष्यंत आता दरवाजा उघडतो भूमीला सगळं ते ऑकवर्ड वाटत असत परंतु अजूनही भूमीला दुष्यंत वर आलेला नसतो तर अक्का आणि आकाश दोघेही भूमीच्या ऑफिसवर येऊन पोहोचलेले असतात तेव्हा वॉचमन सांगतो की भूमी मॅडम तर कधीच गेल्या ऑफिसमध्ये तर त्या आल्या होत्या परंतु वेळेतच त्या ऑफिसमधून निघाल्या होत्या आकाश आणि अक्का आता खूप घाबरलेल्या असतात तेवढ्यातच तिथे रिसेप्शनिस्ट येते आणि ती सांगते की भूमी मॅडम त्यांचे जे सॉरी ते आमच्या मॅनेजरच्या मुलांची ट्युशन घ्यायला ते दुष्यंत सर येतात ना त्यांच्यासोबतच भूमी मॅडम गेल्यात आता मात्र अक्कांना प्रचंड मोठा धक्का बसतो अक्का आकाशला म्हणतात की आकाश आपण जरा दुष्यंतच्या घरी जाऊन बघूयात तर इकडे भूमीला ठसका लागलेला असतो त्यामुळे दुष्यंत म्हणतो की थांबा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो आणि मग दुष्यंत आता बॉटल भरण्यासाठी बाहेर जातो तिथेच उभी असते आणि भूमीला तिची साडी दिसते जी साडी भूमीच्या चाळीतून गायब झालेली असते ती साडी तिथे बघून भूमीला खूप आश्चर्य वाटतं ती विचार करते की माझी ही गायब झालेली साडी इथे कशी काय आली आणि मग हळूहळू आता भूमीच्या सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागतात तेवढ्यात आता तिथे दुष्यंत येतो आणि भूमीच्या केसांमध्ये तो गुलाबाचं फुल मारतो तर भूमीला मात्र मोठा धक्का धक्काच बसतो भूमी आता जोरात मागे वळते आणि त्याला विचारते की काय चाललंय हे तुमचं सर्वांनी काय करताय तुम्ही हे तेव्हा दुष्यंत म्हणतो की भूमी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे दुष्यंत भूमीकडे येण्याचा प्रयत्न करत असतो भूमीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतो भूमी त्याच्यापासून लांब जात असते दुष्यंत भूमीला म्हणत असतो की भूमी अगर सगळं सुख मी तुला देणार आहे आणि तो आकाश तसंही तुला काय सुख देतो दुष्यंतने आता घरातून कडी देखील लावून घेतलेली असते मानसी अथर्वला कॉल करत असते तेव्हा अथर्व काही तिचा कॉल घेत नाही आणि अथर्व घरी आलेला असतो तेव्हा मानसी अथर्वला विचारते की अथर्व तू कुठे गेला होता आणि तू माझा कॉल का घेतला नाही तेव्हा अथर्व म्हणतो की मी कामात असेल लायब्ररी मध्ये होतो तर मानसी म्हणत असते की अथर्व तू माझ्यासोबत असा का वागतोय आणि मी तुझ्या आई वडिलांचा अथर्व मात्र मानसीशी बोलायला तेव्हा मानसी म्हणते की अरे अथर्व मी केले तरी काय आणि तू माझ्याशी का असं वागतोयस अथर्वकडे या गोष्टीच उत्तर नसतं कारण अथर्वच्या मनात रागिणीने विष पेरण्याचं काम केलेलं असतं तितक्यातच मानसीला एक सावली दिसते आणि त्या सावलीच्या दिशेने मानसी जेव्हा जाते तेव्हा तिथे ते दुसरं तिसरं कोणी नसून काका असतात मानसी जेव्हा रघु काकांना बघते तेव्हा तिला बसतो तर रघु काका हे मानसीला भेटण्यासाठी आलेले असतात इकडे दुष्यंत हा म्हणत असतो की हे बघ तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तो भूमीला हात लावत असतो तेव्हा त्याचा हात झटकते आणि म्हणते की खबरदार जर माझ्या जवळ येशील तर माझं फक्त माझ्या आकाशवर प्रेम आहे दुष्यंत आता भूमीशी जबरदस्ती करायला लागतो आणि म्हणतो की आकाशपेक्षाही जास्त प्रेम मी तुझ्यावर करतो भूमी त्याला म्हणत असते की आकाशच्या नखाची सुद्धा सर तुला कधी येणार नाही तू माझ्यापासून बाजूला हो अक्का आणि आकाश मात्र भूमीला सगळीकडे शोधत असतात परंतु अजूनही भूमीचा काही पत्ता त्यांना लागलेला नसतो आकाश आता अक्कांना म्हणतो की अक्का ते दुष्यंत टीचर आहेत ते रात्रशाळेत शिकवायला जायचे आपण तिकडे एकदा बघूयात का अक्का म्हणते की चालेल आणि मग अक्का आणि आकाश दोघही आता शाळेकडे जायला नाही तर इकडे दुष्यंत आता खूप वाईट कृत्य करत असतो आणि तो भूमीला जबरदस्ती करत असतो आणि म्हणत असतो की आता तू कुठेही पळून जाऊ शकत नाही माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तर भूमी पळून जाण्याचा प्रयत्न करतो असते भूमी पळत जाऊन आता दाराकडे जाते आणि दाराची कडी उघडण्याचा प्रयत्न करत असते एवढ्यातच दुष्यंत आता एक भरजड वस्तू भूमीच्या डोक्यात मारतो त्यामुळे भूमीला जरा अनकॉन्शियस फील होतं भूमीची जरा शुद्ध हरपते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन आता दुष्यंत भूमीच्या जवळ येत असतो आणि मित्रांनो आजचा हा भाग इथे संपतो पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे दुष्यंत आता भूमीच्या जवळ येत असतो भूमी म्हणत असते की माझा जीव गेला ना तरीही आकाश माझ्या मनातून कधीही जाणार नाही तितक्यातच अक्का आणि आकाश देखील आलेले असतात आकाश आता दुष्ट चांगलाच मार देतो आणि म्हणतो की माझ्या सायकल राणीला जर बाऊ केला ना तर माझ्या इतकं वाईट नाही आकाश आता दुष्यंतचं डोकंच फोडतो तर हे सगळं बघून अक्काला आणि भूमीला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो मित्रांनो असे, असे शुभविवाह या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद